गेल्या दोन महिन्यांपासून निफाड तालुक्यात कोरोनाचा हाकार माजला आहे हे लक्षात घेऊन पालकमंत्री भुजबळ साहेब व सरपंच सचिन दरेकर यांच्या पुढाकाराने नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे कोविड लसीकरण सेंटर सुरू केले असून खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येथे लस घेण्यासाठी आपली उपस्थिती नोंदवली लासलगाव येवला मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री भुजबळ यांनी विंचूर येथे तातडीने कोविड नाईन्टीचे लसीकरण सेंटर सुरू केल्याने याचा फायदा विंचूर व विंचूर पंचक्रोशीतील जनतेला मिळत आहे बाहेरगावी सेंटरला जाणे येथील वयस्कर व्यक्तींना शक्य नव्हते परंतु विंचूरला लसीकरण चालू केल्याने या सेंटरला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस किमान पाचशे लसीकरण विंचूरला करण्यात यावे असे सरपंच सचिन दरेकर तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर पाटील यांचे म्हणणे आहे त्याचबरोबर विंचूरला लोकसंख्या भरपूर प्रमाणात असल्या कारणाने येथे कोविड सेंटर रुग्णालय किमान पन्नास बेड व्हेंटिलेटर ओ टू बेडची सुविधा चालू व्हावी अशी मागणी विंचूरमधून होत आहे मिळत झाले असून भीतीचे वातावरण तयार झाले आहे आणि या भीतीपोटी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे विंचूर येथील लसीकरण सेंटरला तीनशे दहा लोकांनी लसीचा फायदा घेतला असून यावेळी डॉक्टर पांडुरंग आर जाधव सरपंच सचिन दरेकर किशोर पाटील तलाठी सागर शिरके ग्रामपंचायत लिपिक राजेंद्र शिंदे दिनकर शेलार मिलिंद वाघ मायभूमीचे निफाड तालुका प्रतिनिधी सुनील मच्छिंद्र साळुंके गौरव चव्हाण श्रुती धांडगे आशा वर्कर आदी वैद्यकीय कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील क्षीरसागर मायभूमी न्यूज विनसूर क्लिक करा